नमस्कार, मी मयुरा। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण साबुदाणा बटाट्याची चकली बनवणार आहोत। तर याकरता इथे मी 1 कप साबुदाणा घेतला आहे। तर आता हा साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा। यात पुन्हा साबुदाणा बुडून किंचित वर पाणी राहील इतके पाणी ओतायचे आहे। आणि आता हा साबुदाणा रात्रभर वर झाकण ठेवून पाण्यात भिजत ठेवून द्यावा। रात्रभरानंतर हा साबुदाणा छान फुलून आला आहे। याला प्रेस करून बघितला तर तो इझिली ब्रेक होतो। तर या ठिकाणी साबुदाणा एका चाळणीत काढून घेतला आहे। तर या साबुदाण्याबरोबर इथे मी 1 लहान आकाराचा उकडलेला बटाटा घेतलाय। याचबरोबर 1 टीस्पून हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट, 1 टीस्पून जिरे आणि चवीनुसार मीठ घेतले आहे। सगळ्यात आधी साबुदाणा वाफून घेऊयात, जेणेकरून चकली वाळल्यानंतर ती तुटणार नाही। यासाठी एका भांड्यात थोडे पाणी उकळून घेतले आहे। वर स्टँड ठेवून त्याच्यावर साबुदाण्याची चाळण ठेवून द्यावी आणि वर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे मध्यम ते फुलाच्यावर वाफून घ्यावेत। आता हा साबुदाणा छान ट्रान्सपरंट दिसत आहे आणि स्पूनने मिक्स केला तर हा साबुदाणा छान सुटा सुटा दिसायला हवा। आता वाफवलेला साबुदाणा थोडा थंड झाल्यानंतर एका मिक्सिंग बोल मध्ये किंवा परातीत काढावा। याच्याबरोबर यात उकडून किसलेला बटाटा, आलू मिरची पेस्ट, जिरे आणि मीठ ऍड करावे आणि एकदा छान मळून घेणार आहोत। तुम्ही आवडीनुसार आणखीन एखादा बटाटा ऍड करू शकता। आता मळलेला साबुदाणा चकली साच्यात भरून घेऊयात। आणि आता प्लास्टिक पेपरवर चकल्या करून घ्याव्यात। तर इथे मी गव्हाच्या पिठाच्या पिशवीचा प्लास्टिक पेपर म्हणून वापर करत आहे। प्लास्टिक पेपरला तेल लावण्याची बिलकुल गरज नाहीये। या चकलीच्या प्रोसेसमध्ये साबुदाणा वाफवण्याची स्टेप खूप महत्वाची आहे। यामुळे काय होते तर साबुदाणा योग्य वेळी ट्रान्सपरंट झाल्याने फ्राय केल्यानंतर चकली खुसखुशीत लागते, ती कठीण लागत नाही। आता तयार चकल्या 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हात वाळून घ्याव्यात। या ठिकाणी 1 दिवस घरी आणि 2 दिवस उन्हात छान वाळलेत। आता फ्राय करून घेऊयात। चकली खूप मस्त फुलली आहे। खूप क्रिस्पी आणि चविष्ट झालेत। तेव्हा उन्हाळा संपायच्या आत ही चकली घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा। नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुक विथ मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।